अध्यक्षामध्ये काही मोगलाई लागली का, भांडणं झाली, त्याच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यानं रिव्हॉल्वर काढावी आणि गोळीबार करावा, दोघांना खलास करावं आणि तिसरा देखील खलास होण्याच्या मार्गावर आहे. मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभूराजे देसाई यांचा जवळचा कार्यकर्ता देखील मृत्युमुखी पडला. अध्यक्ष महोदय, तुम्ही कडक शब्दामध्ये सरकारला ज्या सूचना करायला पाहिजे त्या केल्या पाहिजे. त्याच्या मुद्द्यावर मी आपलं लक्ष घेऊ इच्छितोय. अध्यक्ष महोदय, काल काय झालं, रात्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात, ज्याचं प्रतिनिधित्व शंभूराज देसाई करतात मंत्री महोदय, आणि तिथं मदन कदम या व्यक्तीने गोळीबार केल्याने दोन व्यक्ती अध्यक्ष महोदय ऑन दी स्पॉट गेल्या आणि तिसरा गंभीर जखमी आहे, तो पण कुठल्याही क्षणी जाण्याची शक्यता आहे कारण तो अतिशय गंभीर जखमी आहे. अध्यक्ष महोदय, तिथं मोरणा खोर म्हणून गुरेघर धरण परिसरात मदन कदम हा वास्तव्यास आहे. ते ठाणे महानगरपालिकेमध्ये माजी नगरसेवक असून ते शिवसेनेचे माजी सातारा संपर्क प्रमुख म्हणून काम करत होते. या घटनेची स्थानिक माहिती अध्यक्ष महोदय आम्ही घेतली तर 15 मार्चला कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात झाला आणि अपघाताच्या वेळेस तिथं स्थानिक लोकांशी बाचाबाची झाली. अध्यक्ष महोदय, ह्या ज्या मुलाच्या वाहनाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसात स्थानिक ग्रामस्थान कदम यांच्यात पुन्हा वादावादी अध्यक्ष महोदय झाली. परत सोसायटीची निवडणूक आणि पवन चक्कीचा प्रलंबित पेमेंट हे पण विषय या गोळीबाराला कारणीभूत आहे कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणावर पवन चक्क्या उभ्या आहेत आणि त्याच्यामध्ये फार वेगवेगळे प्रकार तिथं चालतात. अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे आहेत, ठाण्याचे, ठाणा ज्या विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात आणि पाटण विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली, त्यांचाही भाग त्याच भागामध्ये येतो. या घटनेच्या अध्यक्ष महोदय अतिशय सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभूराजे देसाई यांचा जवळचा कार्यकर्ता देखील मृत्युमुखी पडला. अध्यक्ष महोदय, आणि मोरणा खोऱ्यामध्ये गुरेघर धरणाच्या परिसरात अद्यापही स्थानिकांच्या मध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे. अध्यक्ष महोदय, काही मोगलाई लागली का, भांडणं झाली, त्याच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यानं रिव्हॉल्वर काढावी आणि गोळीबार करावा, दोघांना खलास करावं आणि तिसरा देखील खलास होण्याच्या मार्गावर आहे. अध्यक्ष महोदय, श्री कदम आणि त्यांचे दोन मुले यांना अटक झाली असली तरी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सरकारनं सदरची चौकशी केली पाहिजे आणि सभागृहामध्ये निवेदन झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही कडक शब्दामध्ये सरकारला ज्या सूचना करायला पाहिजे त्या केल्या पाहिजेत. सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती आता सभागृहासमोर मांडलेली आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती आहे. सरकारने सदर माहितीची दखल घेऊन त्वरित चौकशी करण्यासंदर्भातले आदेश देऊन योग्य ती उपाययोजना करावी. चला.